सन 2017-18 या वित्तीय वर्षाचा 2,77,00,000 तर व्याजासह 2,94,00,000 ऐवजी सदर टॅक्स कमी करून फायनल ऑर्डर नील काढून देण्यासाठी 2,50,000 लाच देताना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचे मे बजरंग इंडस्ट्रीजचे मालक प्रवीण मदनलाल अग्रवाल यांना 20 डिसेंबरच्या रात्री खामगाव येथील GST कार्यालयाच्या कक्षात सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले. सहाय्यक राज्यकर आयुक्त वस्तू व सेवाकर चेतनसिंग राजपूत यांच्या तक्रारीवरून जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने हा सापळा रचला होता. यावेळी 500च्या 500 नोटा अर्थात 2,50,000 रुपये जप्त करण्यात आले. सदर सापळ्यात पूर्वी झालेला संवाद व व्हॉइस रेकॉर्डिंग सुद्धा आहे. आरोपीने कॅश टेबलवर ठेवली, नंतर सहाय्यक आयुक्तांनी इशारा केल्यावरून पंचासमक्ष अग्रवाल यांना रंगेहात पकडले. एकूणच घडलेल्या या प्रकारामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा. 1,50,000 कोटी रुपयांचा सदर भ्रष्टाचार आहे आणि सदर कारवाईमध्ये आपण अनधिकृत आपल्याला मला माहीत पाहिजे बघ कोण आहे म्हणजे कशी जी कारवाई चालली ते थोडस मला माहीत असतं तर आपलं. मी तुम्हाला विचारलंय तुम्हाला कोणी पाठवलं ना इंटरफेअर विचारलं होतं कारण तरी तुम्ही इंटरफेअर करणं चालू ठेवलं. त्यानंतर भोपळेचा फोन लावूनमध्ये गेला आणि त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करून शासकीय कारवाई डीजी ऑफिसच्या आदेशाने चालू आहे. एक मिनिट, मी तुम्हाला कल्पना दिली होती ना ते माझ्या कॅबिनमध्ये आहेत ना माझ्या कॅबिनमध्ये आहेत ना ते कोण आहे मला माहीत असणार. किती लाच घेतली आरोपीकडून? चला या, चला या, मुख मुख जय हिंद, शिरसाट या. बैठ घ्या ना त्यांचं. साहेब काय सांगाल तुम्ही? साहेबांनी जे तुमच्यावर आरोप केलेले आहे त्यावर काय सांगाल? शासकीय कार्यालय इथं कोण आलं असतात ना अधिकाऱ्याला माहीत पाहिजे. नाही साहेबांनी असं सांगितलं की बा डीजी साहेबांचे आदेश होते, डीजी साहेबांच्या आदेशांवरती कारवाई सुरू असलेली तुम्हाला माहिती होती. तुमच्यावर लाच घेतल्याचा आरोप, लाच घेतल्याचा आरोप आहे साहेब. काय सांगाल? एका GST कमिशनरने आरोप केला. मला काय काय भूमिका आणणार?